नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। अजूनपर्यंत तुम्ही HP अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करावं, कारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीचे नवनवीन अपडेट आणि पोलीस भरतीबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे। आपले अनेक व्हिडिओ आहेत, ते पण बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, विषय काय आहे बघा। आजचा विषय आहे जे की विषय बघा मित्रांनो, विविध घटकातील पोलीस भरती, पोलीस शिपाई संवर्गातील तसेच बँड्समन पदातील रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत एक परिपत्रक आपल्या हाती लागलेलं आहे। या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे मित्रांनो, लागायचे तयारीला, तयारी लागणं गरजेचं आहे, कारण तयारी आता कमी दिवसामध्येच कधीही ॲड पडू शकते। तर उपरोक्त विषयानुसार अनुसरून कार्यालयातील संदर्भांनी पत्रान्वये आगामी काळातील पोलीस भरतीकरता रिक्त पदाची निश्चित करण्याकरिता विविध घटकाकडून 1/7/2023 पर्यंत प्रत्यक्ष मंजूर हजर रिक्त व 1/7/2023 ते 31/12/2023 या कालावधीत नियम वयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची माहिती पाठवण्याबाबत कळवण्यात आले होते। तथापि विविध घटकाकडून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये विसंगत असल्याचे दिसून येते, करिता विविध घटकातील आगामी काळातील पोलीस भरतीच्या अनुषंगाने रिक्त पदाची संख्या निश्चित करण्यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 14/9/2023 रोजी दुपारी 12:00 व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली। तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी सदर बैठकीस त्यांच्या आधिपत्याखालील जिल्हा कार्यालय अधीक्षकासह उपस्थित राहावे असं सांगितलेलं आहे। आणि बघा मित्रांनो, एकदम ऑफिशियली न्यूज आहे। SB कुलकर्णी कार्यालय अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय येथून ही परिपत्रक काढण्यात आलेलो आहे। आणि या परिपत्रकामध्ये मागील वर्षामध्ये रिक्त पदे तसेच विद्यार्थी मित्रांनो रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक जाणून येते की 2024 मध्ये 100% पोलीस भरती आहे। 100% म्हणतोय, कारण याचं कारण बघा, मागची जी भरती झाली 2019 ची आपण पाहिली असेल, त्यानंतर 2021 ची, आता जे काही चालू आहे त्याची, आता 2022 ची पोलीस भरती घ्यावीच लागणार, कारण 24 होत आहे। साधारणपणे 2 वर्षाचा गॅप नसतो, तर 2022 ची पोलीस भरती आता येणाऱ्या काळामध्ये पडणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लागा तयारीला। वयोमर्यादा, पात्रता या सर्व गोष्टी बघून ग्राउंडची तयारी कशी करावी यावर व्हिडिओ बनवलेला आहे। ग्राउंडच्या बाबतीत कोणते घटक गरजेचे आहेत ते सुद्धा बनवलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला गती द्या, कारण अभ्यास उरकत नाही आहे, अभ्यासाला गती देत राहा विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्हाला जर ऑफलाईन अकॅडमी जॉईन करायची असेल तर आपली अकॅडमी आहे भोसरी पुणे या ठिकाणी। यासाठी संपर्क क्रमांक देतो 96-65-48-40-48 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही भोसरी पुणे या ठिकाणी आपली ऑफलाईन अकॅडमीसुद्धा जॉईन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये सर्वात प्रथम तुम्ही डेमो अटेंड करा, त्यानंतरच ॲडमिशन घ्या। यासाठी माझा संपर्क क्रमांक हा व्हॉट्सअप व कॉन्टॅक्ट नंबर आहे। तर या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून तुम्ही तात्काळ पोलीस भरतीची कुठलीही अपडेट मिळवू शकता। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली आणि या अपडेटबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। HP अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वात प्रथम लाल बटन दाबून सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर बेल आयकॉनची घंटा दाबायची, प्रत्येक अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत जाणार। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।